औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील दिवशी पिंपळगाव इथं दिनांक 2 ऑगस्ट 2022 रोजी स्वर्गीय अरुण लक्ष्मण अदाने यांच्या 11व्या पुण्यस्मरणार्थ भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आलं. यावेळी गावातील नागरिक तसंच नानासाहेब कदम कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर कृषीदूत व कृषिकन्या यांनी देखील शिबिरात सहभाग घेऊन रक्तदान केलं. मरावा परी कीर्ती रूपे उरावे या पंक्तीप्रमाणे दरवर्षी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येतं. मानवाने सर्व क्षेत्रात प्रगती केली परंतु रक्त तयार करण्याचा कारखाना अजूनपर्यंत तयार करता आला नाही. रक्तदान केल्याने दुसऱ्याचा जीव वाचतो म्हणून रक्तदान करावं. रक्तदान केल्याने 24 तासात आपलं रक्त भरून निघतं. यासाठी वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस यावेळी रक्तदान आयोजित करावं. आपल्या नातेवाईक यांना जेव्हा पाहिजे तेव्हा आपणास योग्य व अल्पदरात रक्त उपलब्ध होतं असं डॉक्टर शामराव सोनवणे यांनी सांगितलं. यावेळी गणेश वावरे, हिरालाल बडोगे, भागीनाथ गारदे, योगेश गारदे, योगेश पवार, प्रकाश गायकवाड, योगेश लांबे सर, अभिषेक मोगल, सौरभ थोरात, सिद्धेश्वर नेमाडे, अमोल जाधव, ज्ञानेश्वर जाधव, डॉक्टर वैभव कांबळे, संतोष रवी, कुणाल मेश्राम, आदिनाथ जाधव, अनिकेत मुळे, सुनील वावरे, उद्धव वावरे, कृष्णा वावरे, प्रवीण अधाने, योगेश वावरे, सुजित वावरे यांनी रक्तदान केलं. यावेळी दिवशी पिंपळगाव उपकेंद्राचे डॉक्टर वैभव कांबळे यांचे रक्तदान केल्याबद्दल प्रमाणपत्र व शाल देऊन धरमसिंग मिमरोट यांच्या हस्ते स्वागत करण्यात आलं. गेल्या 11 वर्षापासून रक्तदान शिबिरासारखा सामाजिक उपक्रम राबवतो. दररोज ऍक्सिडेंट, ऑपरेशन, महिलांची डिलिव्हरा, थॅलेसिमिया, हिमोफिलिया सारखे आजार अशा अनेक कारणासाठी दररोज रक्ताची गरज लागते. मानवाने सर्व क्षेत्रात प्रगती केली परंतु रक्ताचा कारखाना, रक्ताचं मशीन जगाच्या पाठीवर कुठे उपलब्ध नाही. एक माणूस रक्तदान करतो तेव्हा दुसऱ्याला जीवनदान मिळते. रक्तदान एक श्रेष्ठ दान आहे. दिलेलं दान 24 तासात भरून येते. आपल्या रक्तावर एड्स, मलेरिया, कावीळ सर्व तपासण्या मोफत होतात. गावातील मित्राला, नातेवाईकाला पाहिजे तेव्हा सवलतीच्या तपासणी खर्चात रक्त उपलब्ध होते. रक्त कुठेही तयार होत नाही म्हणून प्रत्येक नागरिकानं कर्तव्य म्हणून आपल्या गावामध्ये कुठल्या सामाजिक कार्यानिमित्त, कोणाच्या पुण्यतिथीनिमित्त, वाढदिवसानिमित्त, काही लग्नाच्या वाढदिवसानिमित्त असे सामाजिक कार्यक्रम राबवावे आणि गरजू रुग्णांना रक्त मिळावे यासाठी प्रयत्न करावे. न्यूज 9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी धरमसिंग बिमरोट, गंगापूर.